और सज्जनों, आज हम श्री राम जी के इतिहास का प्रसंग शुरू करने जा रहे हैं। पारावर नाही अशा प्रकारची स्थिती आहे। सर्व लेझीम मंडळ अतिशय शिस्तीने आपल्या लेझीम मंडळाचं खेळ दाखवत लोकांना एका अर्थाने खिळून ठेवतात। आपल्या आज वैशिष्ट्य म्हणजे मारुतीचं रायाचं वहन जे आहे तर ते नवसाला पावणारं असं वहन आहे आणि म्हणून आपण पाहतो की अजून वहनाला सुरुवात झालेली नसताना सुद्धा लोकांनी श्रद्धेने आणि नवसापोटी किती नारळाच्या आणि फुलांच्या माळा मारुती रायाच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत। रात्रभर अशाच प्रकारच्या माळा या ठिकाणी येतील आणि मारुती रायाचा नवस फेडला जाईल। आजचं वैशिष्ट्य आणखी असं आहे की ईश्वर महाजन यांच्या स्मरणार्थ त्यांची चिरंजीव राहुल आणि विजय यांनी हे वहन घेतलेलं आहे। ईश्वर महाजन यांची जिवंतपणे इच्छा होती की या वहन आपण घ्यावं मारुतीचं, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे ते घेऊ शकले नाही आणि दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला, पण त्यांची इच्छा त्यांच्या मुलांनी ही पूर्ण केलेली आहे। मला वाटतं की आपण आज किती म्हणत असतो की वृद्धाश्रमांकडे आज आईवडिलांचा कर वाढला आहे, मुलं लक्ष देत नाही, परंतु राहुल आणि विजय यांचा आदर्श आज सगळ्यांसमोर आहे। वडिलांची जिवंतपणे असलेली इच्छा जरी पूर्ण झालेली असली तरी मृत्यूनंतर मात्र मुलांनी इच्छा पूर्ण केलेली आहे। अशाच पद्धतीने मारुती रायाला मी सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने वंदन करतो, प्रणाम आणि अशी प्रार्थना करतो आणि जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या सगळ्या रथ आणि उत्सवामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आपला आनंद द्विगुणित करावा ही आग्रहाची विनंती। बालाजी महाराज की जय।